मला ना आता सहन होत नाही, खरंच सहन होत नाही. काय चाललंय? ज्या घरात माझ्या आईचा सतत अपमान होत असेल ना, त्या घरात मी श्वासही नाही घेऊ शकत. आपण इथे नको राहूया, आपण निघून जाऊया, कुठेही राहूया, कुठेही. पण जिथे कुठे राहू ना, तिथे आईला सन्मानाने जगता आलं पाहिजे. हा म्हणजे घर आणि ऑफिस अशी कसरत सुरू आहे तुझी, हो ना? हो, मग काय, घराची जबाबदारी, ऑफिसची कामं, दमछाक होते थोडी, पण आवडते मला. आणि ऑफिसला गेल्याशिवाय कामही होत नाही. तात्या, तुम्ही बोलताय का? सगळं बरं चाललंय ना तिकडे? अहो बरं म्हणजे काय सांगू तात्या तुम्हाला, इथे सगळं काय होऊन बसलंय ते. मान्य तुम्ही आता आमच्या नवीन बॉस आहात, पण प्लीज रत्नमाला मॅडम बद्दल असा एकेरी उल्लेख करू नका. वा, नोकरी जाण्याची भीती नाही वाटत तुम्हाला? हा, रत्नमाला केला एकेरी उल्लेख, काय करणार काय तू? हा, करणार काय? मग आम्ही काम करणार नाही. हो, आम्ही काम करणार नाही. रत्नमाला मॅडमचा जर तिथे अपमान होणार असेल तर आम्ही इथे काम करणार नाही. हो, आम्ही काम करणार नाही. हो हो, नाही काय करणार आम्ही काम इकडे. आता जोवर तुम्ही रत्नमाला मॅडमची माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही. हो, आम्ही काम करणार नाही. हो, माहेरचा चहा एक कुटुंब आहे, एक परिवार आहे, आणि रत्नमाला मॅडम त्या कुटुंबाच्या आई आहेत. त्यांना रिस्पेक्ट नाही तर आम्ही कुणीच काम करणार नाही. आई, खर तर तुझं हे घर घेण्याचं स्वप्न होतं माझं, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी गुहागर सोडून या शहरात आले. पण आताची ही परिस्थिती बघता माझं हे स्वप्न पूर्ण होईल असं वाटत नाहीये ग. आई माफ कर मला, तुझं हे घर, तुझं स्वप्न मला नाही सांभाळता आलं.